गोव्यातील अन्न पुरवठा खात्याच्या गोदामातून तांदूळ आणि गहू चोरून कर्नाटकमध्ये पाठवणाऱ्या रॅकेटचा क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश करण्यात आलाय. हा प्रकार नेमका काय आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. सडलेल्या तूरडाळीमुळे मागील काही दिवसांपासून नागरी पुरवठा खातं बरंच चर्चेत आलं होतं. या प्रकरणी कारवाई करत प्रकरणात सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणानंतर नागरी पुरवठा खातं एका वेगळ्याच विषयासाठी प्रकाश झोतात आलंय. मंगळवारी नागझर कुर्टी येथील एका खासगी गोदामावर क्राईम ब्रांचने धाड घालत नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून तांदूळ आणि गहू चोरून कर्नाटकात पाठवणाऱ्या रॅकेटचा क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश करण्यात आलाय. दरम्यान गोदामाच्या ठिकाणी असलेल्या कर्नाटक रजिस्ट्रेशन ट्रक आणि गोवा रजिस्ट्रेशन जीप क्राईम ब्रांचकडून जप्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी नागरी पुरवठा मंत्री रवी नाईकांना या प्रकरणी कारवाई करण्याचं आवाहन केलंय. आणि आज आम्ही किती बोलतोय, आज आम्ही बोलतोय की 20 टन तांदूळ आणि गहू जे गरीबांचे गरीब गोयकारांक पीडीएस सिस्टमान मिळून जाय आशिल्ले ते कोण तरी व्हरून कर्नाटकान विकताले. थोड्या कोणाक धरल्या, पूण किंग पीन जो ह्या रॅकेटाचो किंग पीन आहा तो फरार आहा, तो एप्सकॉनिंग आहा. सो आतां पळयात तुमी कितें जालां तें. कर्नाटकान आमचे उदक म्हादयचें उदक व्हेलें तें व्हेलेंच. आतां तांदूळ आनी गहू जे गोंयकारांक मिळूंक जाय आशिल्ले गरिबांतले गरीब गोंयकारांक ते व्हरून कर्नाटकान विकूंक जाल्ले. आतां जो मुखेलमंत्री अंत्योदय तत्वाचे खबरे उलयतालो, म्हळ्यार समाजांतलो बारीकांतलो बारीक मनीस, लास्ट मनीस इन द क्यू, ताका न्याय दिवपाच्यो खबरो उलयतालो. ताजे सरकार आज गरिबांतले गरिबाक मेळपाचे धान्य जेवण ते म्हणून कर्नाटकान विकता. हांव मागता बाब रवी नायका कडेन, जो आज सिव्हील सप्लाय मिनिस्टर आहा, हो जेन्ना होम मिनिस्टर तेन्ना आशिल्लो ताणे गुंडांक भितर घाल्ले एनएसएल लावन. आज फर्म राव, जे कोण गरिबांतले गरीब मनशाक लुट्टात तांचेर एक्शन घे. तो कोणूय जावं, तो शाहजहान आसूं जाय ताजे वयर कोण आसूं, नाजाल्यार सांगची सगळें बरें चलना म्हणून. प्लीज अंडरस्टँड, गोवा इज वॉचिंग. आमदार विजय सरदेसाई यांच्या आव्हानानंतर अवघ्या काही तासातच नागरी पुरवठा मंत्री रवी नाईकांनी पत्रकार परिषद घेत चोरीच्या प्रकरणात असलेल्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय. आमकां खबर आसा आमच्या गोदामाच्यान गेलं जाय किंवा आमच्या हितून जाल्यार किंवा आतां कोणें सगळे तांदूळ घेतले आनी तेजे भायर विकले तेका आमी जबाबदार ना. कोणी तांदूळ घेतात आनी भायर विकतात, कोण लोक गरीब आहात तेंका कितें मेळटा फुकटान ते भायर विकतात, तेजेर आमी कांय करूंक शकना. कारण ते तेंचे रायट, कोण ते तांदूळ व्हरतात सोसायटीच्यान तो तेंचो रायट. आनी तेणे खंय भायर विकले जाल्यार आमकां लागना. आमचे गुडावण सोसायटी हे आमी आमी पावयता पोस करता सगळे तरेची. तेणी परमीट काडले नंतर जे पयशे भरले मागीर ते परमीट काडटा ते परत आमी आमी आमची सोसायटी पावून लोकां पावता काय ना हे पळोवपाचे काम आमचे. टोटल कितले गांव आसा गोंयांत? आमचे 11. आनी फ्रायड शॉप्स सादारण कितले वयता? 454 फ्रायड शॉप आसा. आनी हे फ्रायड शॉपाचेर सुद्दां आमचे रेडी चालू आसतले. आमी सगळे कडेन पळयतले, चेक करतले की माल हे आसा तांदूळ जावं कितें मेळटा फाल्यां तेन्ना मेळूंक शकता कितें तें लोकां पर्यंत पावता काय ना हें आमचें काम. आनी हे आमी काम करतले आनी लोकां पर्यंत पावपाचें काम करतले. गरीब लोक आसात गोंयांत सगळ्यां कडेन पावूंक जाय. दरम्यान तांदूळ आणि गहू चोरून कर्नाटक मध्ये पाठवणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले. सिव्हील सप्लायचेर काल आमच्या क्राईम ब्रांचींतल्यान काही जणांक जो ट्रान्सपोर्ट करता आसतना जेन्ना धरले तेन्ना तेंच्या लक्षात आयले. ताज्या उपरांत सिव्हील सप्लायन स्वताचो स्टॉक चेक करपाक घेतलो. ताज्या उपरांत तेंच्या लक्षात आयले किंवा डिसप्रोपोर्शनेट दोनूय जो कोटान हेज्या मदीं आसा पळय तो तेंच्या लक्षात आयलो. ताजो डिटेल्स रिपोर्ट्स घेता आनी मागीर आन्सर करता. हांव अजून डिटेल रिपोर्ट घेवपाक तेचो पावूंक ना. कारण ते सिव्हील सप्लायचो कोटा जो आहा पळय न्ही हो बरेचशे जाण म्हाका दिसता कितें तरी व्हरान आसा थंय पडून उरता. ताज्या उपरांत अश्यो कितें भानगडी जातात. ऑफकोर्स म्हणजे जो लोकांचो कोटा तो लोकां पर्यंत पावपाक जाय हाज्या खातीर सरकाराचें काम आसतले. दरम्यान नांगझर कुर्टी येथील एका खासगी गोदामावर क्राईम ब्रांचच्या कारवाईत ट्रक चालकासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सविस्तर माहिती दिली आमचे चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी.
ती म्हणजे या प्रकरणात नागरी पुरवठा खात्याच्या या गोदामातील तांदूळ आणि गहू जे कर्नाटकमध्ये विकण्यात येत होते परस्पर, या प्रकरणात तिघांना रितसर अटक करण्यात आलेली आहे. तर या प्रकरणातला मुख्य सूत्रधार जो आहे तो फरार आहे. आता ह्या सर्व प्रकरणाची जी अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत एक्सक्लुझिव्हली घेऊन येत आहोत ती म्हणजे क्राईम ब्रांचनं नागझर कुर्ठी येथील एका खाजगी गोदामावर आज धाड टाकली आणि ह्या धाडीत बेहिशोबी तांदूळ आणि गहू सापडले. एवढंच नाही तर या गोदामाच्या ठिकाणी असलेला कर्नाटक पासिंग ट्रक, कर्नाटक रजिस्ट्रेशन ट्रक, त्याचप्रमाणे एक गोवा रजिस्ट्रेशन जीप गाडी जप्त करण्यात आलेली आहे. आणि ह्या ठिकाणी जे ट्रकचे ड्रायव्हर होते विनय कुमार गुडीमल म्हणून, जे कर्नाटकचा तो रहिवासी आहे, ट्रक ड्रायव्हर होता, त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आणखी एका ट्रक ड्रायव्हरला अटक केलेली आहे. आणि या ट्रक ड्रायव्हरनं जी कबुली दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही हा माल जो आहे तो सिव्हिल सप्लायच्या गोदामावरून या नागझर कुर्ठी येथील एका खाजगी गोदामाच्या ठिकाणी आणला होता आणि आम्ही तिथे तो साठवला होता. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली जसं मी तुम्हाला सांगितलं. पण ह्या प्रकरणातला आणखी एक मुख्य सूत्रधार, मुख्य आरोपी किंवा ज्याच्या शोधात क्राईम ब्रांच आहे तो म्हणजे या गोदामाचा मालक सचिन नाईक, तो सध्या फरार आहे असं सांगण्यात येतं आणि त्याचा शोध जो आहे तो क्राईम ब्रांच घेत आहे. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर पणजी.